नमस्कार, संपादकीयच्या आजच्या भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजचा संपादकीयचा विषय आहे चिन्ह गोठवलं परंतु शिवसैनिकांचं रक्त मात्र पेटवलं। आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 महिन्यापासून 4.5 महिन्यापासून जे काही राजकीय नाट्य सत्ता नाट्य रंगलेलं आहे त्यातून वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा, वेगवेगळ्या पद्धतीचे दावे प्रतिदावे हे सगळे होत आहेत। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आमची खरी शिवसेना या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांची एक मोठ्या पद्धतीची लढाई, अगदी मग ती रस्त्यावरची असेल, विधिमंडळातली असेल किंवा कायद्याच्या पातळीवर कोर्टामध्ये असेल, सगळ्याच ठिकाणी त्यांच्या लढाया सुरू आहेत। दसरा मेळावा आपण बघितला, मोठ्या संख्येने दसरा मेळाव्यामध्ये उपस्थिती जास्तीत जास्त कशी राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले। त्या बाबतीमध्ये खरा दसरा मेळावा कोणाचा सरस ठरला या संदर्भामध्ये याआधीच एक आपला संपादकीयचा कार्यक्रम, एक व्हिडिओ आपल्याला लोकिंगच्या माध्यमातून आपल्याला आपण आधी दिलेला आहे, तो आपण बघितला सुद्धा असेल। आणि त्यावर सुद्धा लोकांच्या योग्य प्रतिक्रिया उमटल्या की अगदी बरोबर आपण विश्लेषण केलेलं आहे। त्याच्यानंतर ही जी लढाई होती, चिन्हाची लढाई आणि नावाची लढाई, ही लढाई नेमकी आज कोणत्या पटलावर जाईल, उद्या काय होईल, परवा काय होईल, अशा पद्धतीची अगदी उत्सुकता निर्माण करणारी होती। खरं तर एकूणच जी परिस्थिती सध्याची बघितली, भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं केंद्रीय संस्थेचा गैरवापर करत आहे तो सगळा बघितल्यानंतर 100% उद्धव ठाकरेंना जे धनुष्यबाण आहे, चिन्ह किंवा ते नाव हे वापरण्यासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये बंदी येईल हे अगदी सामान्य माणसाला सुद्धा वाटत होतं। खरं म्हणजे न्याय प्रक्रिया किंवा निवडणूक आयोग हे स्वायत्त संस्था आहेत, मात्र भारतीय जनता पार्टी आल्यापासून त्यांचं स्वायत्तता जी आहे ती हरवली आहे की काय, अशा पद्धतीचा सामान्य माणसाला, अगदी लहान मुलाला सुद्धा प्रश्न पडेल अशा पद्धतीचे वेगवेगळे निर्णय किंवा वेगवेगळ्या घोषणा यांच्या माध्यमातून होत आहेत। आणि म्हणून या संदर्भामध्ये खरं म्हणजे जगाच्या पातळीवर किंवा अगदी कुठल्याही देशाला जर विचारलं की शिवसेना कोणाची, तर आजच्या घडीला ती बाळासाहेबांची, उद्धव ठाकरेंची असंच म्हटलं जाईल। मात्र जगाला माहिती आहे की ती उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, मात्र देशातल्या निवडणूक आयोगाला ती शिवसेना कोणाची हे माहीत नाही, हे खरं म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे। अर्थात आश्चर्य व्यक्त करण्याची गरज नाही, कारण ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्यासाठी जी अदृश्य शक्ती, महाशक्ती जी म्हणतात, त्यांनी जे शब्दप्रयोग केलेला आहे, ती भारतीय जनता पार्टी त्यांच्या सोबत असल्यानंतर नेमका निकाल कोणता लागू शकतो हे वेगळं सांगण्याच्यासाठी वेगळी सांगण्याची गरज सुद्धा नाही आहे। आणि म्हणून ज्या पद्धतीने आपण बघितलं की शनिवारीच रात्री हा निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये कुठल्याही गटाला, म्हणजे उद्धव ठाकरे गटाला किंवा एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही, कारण अंधेरी पूर्वची विधानसभा पोटनिवडणूक लागलेली आहे आणि तिची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला वेग येतोय। आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून तात्पुरता का होईना या मतदारसंघाच्या निवडणुकीपुरता हा निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयामध्ये चिन्ह वापरता येणार नाही एकनाथ शिंदे गटाला किंवा उद्धव ठाकरे गटाला असं म्हटलेलं आहे, त्याचबरोबर नाव सुद्धा वापरता येणार नाही असाही आदेश त्यांनी काढलेला आहे। आणि खरं म्हणजे अपेक्षितच होतं सामान्य माणसाला किंवा किंबहुना कदाचित एकनाथ शिंदे च्या ऐवजीपेक्षा उद्धव ठाकरे गटाला सुद्धा माहीत असेल की हा निर्णय 100% आपल्या विरोधात लागेल, कितीही तुम्ही कागदपत्र सादर केली असली तरी। खरं म्हणजे निवडणूक आयोगाने कागदपत्र सादर करण्याची त्यांना मुदत दिली होती, त्या मुदतीमध्ये ती कागदपत्र सादर केली, ती कागदपत्र सादर केल्यानंतर ती कागदपत्र उघडून बघितली की नाही हाही एक मोठा प्रश्न आहे। आणि मग तसं जर नसेल तर कागदपत्र सादर करण्याची मुदत वाढ तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांना का दिली हाही एक मोठा प्रश्न आहे आणि तो अरविंद सावंतांनी सुद्धा विचारलेला आहे। तर एकूणच ही जी परिस्थिती आहे याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याकडे एक ग्रामीण भागामध्ये म्हण आहे की तुला नाही मला नाही आणि घाल कुत्र्याला, अशा पद्धतीची एक म्हण आहे आणि तशाच पद्धतीचं हे सगळं चाललेलं आहे। आणि दुसरं आणखीन की मला नाही भेटलं तरी चालेल, पण समोरच्याला तर अजिबात भेटता कामा नाही, माझं नुकसान झालं तरी चालेल पण दुसऱ्याचा फायदा होता कामा नाही, ही जी काही परिस्थिती किंवा अशा पद्धतीची वागणूक जी सध्या शिंदे गटाची दिसते त्याच्यामुळे हे चिन्ह गोठवलं जाईल हे वाटतच होतं आणि अपेक्षेप्रमाणे तशाच पद्धती झालंय। खरं तर अंधेरीचा जर विचार केला तर अंधेरीमध्ये जी पोटनिवडणूक होत आहे त्याच्यामध्ये शिवसेनेचे विद्यमान जे आमदार होते ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्याच पत्नीला या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिलेली आहे। आणि शिंदे गटाने, विशेष म्हणजे शिंदे गटाने स्वतःचा उमेदवार उभा केला नाही
आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आहे. आता याही ठिकाणी ते पहिल्यापासून जे हिंदुत्ववाद किंवा आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी हे सगळं करतोय हे सुद्धा किती बेगडे हे या ठिकाणी दिसून येतं. जर आमदाराचा मृत्यू झालाय आणि जर आमदारांच्या पत्नीला एक सहानुभूतीची लाट किंवा एक सद्भावनापूर्वक अशा पद्धतीचा अनेक वेळा आपण बघितलंय संपूर्ण देशामध्ये विविध राज्यांमध्ये की ज्याचा मृत्यू होतो त्याच्या घरातल्याच माणसाला उमेदवारी दिली जाते आणि अनेक वेळा ह्या बिनविरोध सुद्धा निवडणुका होतात. तुम्ही शिवसेना वाचवायला जर निघालेले आहात तर शिवसेनेच्याच जे आमदार होते त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीच्या विरोधामध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देता. तुम्ही भारतीय जनता पार्टी वाचवण्यासाठी आलेले आहात की शिवसेना वाचवण्यासाठी आलेले आहेत हे सगळं याच गोष्टीने उघड होते. खरं म्हणजे ज्या दिवशी गेले त्याच दिवशी सगळ्याच लोकांना माहीत होतं की हे नेमकं कोणत्या गोष्टीसाठी गेलेले आहेत. त्याच संदर्भामध्ये 50 कोटींची चर्चा वारंवार होत असते. उद्धव ठाकरे गटाकडून तर सातत्यानं त्याचा उल्लेख होत असतो. त्याच्यामुळं शिवसेनेचं चिन्ह गोठवण्याचं काम हे खरं म्हणजे केवळ आणि केवळ एकनाथ शिंदेच्या गटामुळे झालेलं आहे. खरं म्हणजे त्यांच्या गटामुळे झालं असलं तरी त्यांच्या पाठीमागचा जो धनी आहे की जी महाशक्ती ती भारतीय जनता पार्टी हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र एक आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी सगळं करतोय आणि बाळासाहेबांचे विचार हेच आमचे विचार आहेत आणि त्या विचाराला तिलांजली उद्धव ठाकरे गटाने दिली त्याच्यामुळे खरी शिवसेना आमची आहे असा दावा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटानं केलेला आहे. आता हे जर खरं असेल तर ज्या शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेबांनी दिलं होतं बाळासाहेब ठाकरेंनी ते घेतलं होतं त्याच बाळासाहेब ठाकरेंनी स्वीकारलेलं चिन्ह गोठवण्याचं महापातक एकनाथ शिंदे गटानं केलेलं आहे. आणि जर आपण खरे जर तुम्ही म्हणत असाल की आम्ही बाळासाहेबांचे वारसदार आहोत तर बाळासाहेबांनी अशा पद्धतीनं जे चिन्ह घेतलं होतं ते गोठवण्याचं महापातक तुमच्याकडून झालं नसतं. ठीक आहे, आपण त्या बाबतीमध्ये यशस्वी ठरला. सगळ्या महाशक्ती किंवा केंद्रीय संस्थांचा किंवा केंद्रीय सत्तेचा गैरवापर कशा पद्धतीनं करता येतो त्याचाही नमुना आता सगळ्या लोकांनी बघितला असेल आणि त्या माध्यमातून ते चिन्ह गोठवण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. दुसरी आणखीन महत्त्वाची गोष्ट की खरं म्हणजे आपल्याला सुरुवातीला कळलं की एकनाथ उद्धव ठाकरे यांच्या गटाने कोणती चिन्ह मागितलेली आहेत आणि ती बातमीसुद्धा पहिल्यांदा फ्लॅश झाली. त्याच्यामध्ये उगवता सूर्य, त्रिशूळ आणि मशाल ही चिन्ह त्यांनी मागितल्याचं समोर तोपर्यंत म्हणजे त्यांची बातमी प्रसिद्ध होईपर्यंत एकनाथ शिंदे गटानं कोणती मागणी केली हे माहिती नव्हतं. मग तरी असं असल्यानंतर सुद्धा त्यांनी मागितलेली चिन्ह यांनी कशी मागितली हा गौप्यस्फोट किंवा हे ओपन कोणी केलं हाही खरं म्हणजे तपासाचा एक भाग आहे. परंतु तोही तपास होणार नाही असं एकंदरीत हे सगळं बघितल्यानंतर दिसत आहे. कारण त्यांनी जर गुप्तपणे त्या ठिकाणी ही चिन्ह मागितली होती तर ती चिन्ह त्यांनी जाहीर करेपर्यंत एकनाथ शिंदे गटाने कोणती चिन्ह घेतली ही माहीत नव्हतं. मात्र आज जी बातमी आली त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा उगवता सूर्य आणि त्रिशूल हे चिन्ह त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. अगदी शिवसेनेच्या मध्ये सुद्धा जशी उद्धव ठाकरे गटाने शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे अशा पद्धतीची नावं दिली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे हेही नाव त्या ठिकाणी घेतलेले आहे. ही सगळी माहिती नेमकी एकनाथ शिंदेच्या गटाला नेमकं आतून कोण पुरवतो हा खरं म्हणजे शोध घेण्याचा विषय आहे. परंतु ज्या पद्धतीनं मी सुरुवातीला सांगितलं तसा शोध काही होणार नाही. मात्र आपण यशस्वी झालात. आपल्या मनामध्ये जे होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवायचं ते तुम्ही शक्य करून दाखवलं. मात्र बाळासाहेबांचं चिन्ह आपण गोठवलं हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच महाप्रबोधन यात्रा जी काल सुरू झाली संपूर्ण देशामध्ये आणि त्याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाण्यामध्ये सुरू झाली आणि त्यावेळी सुषमा अंधारे असतील किंवा भास्करराव जाधव असतील, विनायक राऊत असतील यांनी सगळ्या पद्धतीचा या संदर्भामध्ये कशीही चालली गेलेली आहे, कशा पद्धतीचे डावपेच आखले गेलेले आहेत, कशा पद्धतीने शिवसेना बदनाम होईल, शिवसेनेला मानहानी कशी होईल या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न केले. ते सगळे प्रयत्न हरून पाडण्याचं काम आमची शिवसेना करेल. कारण तुम्ही चिन्ह गोठवलं असलं तरी शिवसैनिकांचं स्पिरिट गोठवलं नाही असं सुषमाताई अंधारे म्हणाल्या आणि त्याचबरोबर ते स्पिरिटही गोठवलं नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही चिन्ह गोठवल्यामुळं सामान्य शिवसैनिकांचं रक्त मात्र तुम्ही त्याच्याचमुळं पेटवलंय हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याचा फटका 100% तुम्हाला मिळणार आहे. कारण ज्यावेळी शिवसेना ही अशी संघटना आहे की ती संघटना ज्यावेळी संकटामध्ये येते त्यावेळी शिवसैनिक हा अधिक एकजूट होतो हे अनेक वेळा आपण बघितलंय. अगदी जे काही आतापर्यंतची बंड झाली एकनाथ बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना सुद्धा जी काही बंड झाली त्याच्यानंतर बंड या सगळ्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात येईल की ही सगळी बंड जरी झाली असली ती बंड ज्यावेळी बंड झाली त्या त्यावेळी सामान्य शिवसैनिक हा अधिक आक्रमक झालेला, अधिक क्रांतिकारी विचाराने अधिक पेटता झालेला आहे. आणि त्याच्यामुळं
त्या ठिकाणी आता आपण चिन्ह गोठवलंय, त्याच्यामुळे पुन्हा एकदा शिवसैनिकालाच एका अर्थानं पेटवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि पेटलेला शिवसैनिक हा आपल्या विरोधकांना भस्मसात केल्याशिवाय राहत नाही. अनेक वेळा बंड झाले, ते बंड मोडून काढण्याचं काम शिवसैनिकांनीच केलेलं आहे आणि या शिवसैनिकाला चिन्ह गोठवून तुम्ही पेटवण्याचं काम केलंय हे वेगळं सांगण्याची गरज नाही, किंवा हे सांगण्यासाठी कुठल्याही पंचांगाची गरज लागणार नाही. नमस्कार, मी धनश्री पाठरे, तुम्ही पाहत आहात लोखी न्यूज चॅनल. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.